राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट द्वारा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल की विशेष उपस्थिति में संकल्प सम्मेलन का आयोजन किया गया था। इस समय जिलाध्यक्ष ग्रामीण बाबा गुजर ने प्रास्ताविक भाषण करते हुए विशेष रूप से कार्यकर्ताओं पर ध्यान देने का प्रतिपादन उपस्थित नेताओं को किया। इस संकल्प सम्मेलन के मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट के कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल समेत मंत्री धर्मराव बाबा आत्राम, विधायक राजू कारूमुरी, नाना पंचबुद्धे, साथ ही साथ शहराध्यक्ष प्रशांत पवार, महिला अध्यक्ष आभा पांडे, राजू पराते और अन्य कार्यकर्ता और पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस समय शहराध्यक्ष प्रशांत पवार ने पार्टी को आगे बढ़ाने का संकल्प उपस्थित कार्यकर्ताओं को दिया और राष्ट्रवादी हर घर इस अभियान का आश्वासन दिया। साहेब, आज आमच्या नागपूरची जनता सगळ्यात जास्त जर परेशान असेल तर ते नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट मध्ये मुळे परेशान आहे। आज विकासाचं काम माननीय गडकरी साहेबांनी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी इतकं केलेलं आहे की आता नागपूर जिल्ह्याच्या आसपास 24 किलोमीटर विकास करण्यासाठी आता काही राहिलेलं नाही। तरी नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट विकासाच्या नावाखाली 56 रुपये घेऊन राहिला। आज जर कामठीमध्ये किंवा आपल्या भिंगण्यामध्ये विकास चार्ज फक्त 7 रुपये आहे, याच्यासाठी प्रफुल्लभाई आपल्याला काहीतरी एक एनआयटीच्या त्या चेअरमॅनशी पहिले 116 रुपये होतं, आता ते त्यांनी 56 रुपये केलं। इस समय मंत्री धर्मराव बाबा आत्राम ने कार्यकर्ताओं को प्रतिपादन करते हुए कहा कि यह विदर्भ का प्रथम सम्मेलन है जहां उपस्थित कार्यकर्ता हमारी ताकत है और राष्ट्रवादी कांग्रेस का चिन्ह हमारे ही पास रहेगा, ऐसा विश्वास भी उन्होंने इस वक्त व्यक्त किया। हमसे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार हमसे नेते आए, त्यांनी विचार केला की आदिवासी माणसाला मंत्रिपद देण्याचं काम जर खरा अर्थाने कोणी केला असेल तर हे आमचे नेते लोकांनी केले। एससीला सुद्धा स्थान दिलं, ओबीसीला सुद्धा स्थान दिलं, मुस्लिमला सुद्धा स्थान दिलं आणि महिलांना सुद्धा स्थान मिळालं। हा असा समतोल मंत्रिमंडळ जे 9 मंत्री झाले त्याच्यामध्ये सगळं लोकांचा सहभाग करण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल ते अजितदादा पवारांनी केलेलं हे आपण विसरून जाऊ नका। हा सरकार जे आम्ही सरकारमध्ये आलो हे तुमच्याकरता, आपले लोकांचं काम थांबलो, लोकांचा विकास इथे या राज्यामध्ये विकास थांबलो, आपल्या पक्षाचे जे आमदार होते, आपले पक्षाचे कार्यकर्ता होते, त्यांना हिंमत देण्याकरता, त्यांच्या पाठीमागे सरकार खबीपणा उभा आहे यातून यश दाखवण्याकरता अजितदादांनी हा निर्णय घेतला। एक क्रांतिकारक निर्णय, या राज्याचा विकास करण्याकरता, या देशाचा विकास करण्याकरता हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण पाहतो की 43 आमदार त्यांच्या पाठीमागे खबीरपणाने उभा आहे। इस समय तुकाराम गाथा और टोपी देकर प्रफुल्ल पटेल का स्वागत किया गया, साथ ही साथ विभिन्न मंत्री पदों पर नियुक्त पदाधिकारियों को नियुक्ति पत्र प्रदान किया गया। इस अवसर पर बोलते हुए राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल ने कहा कि अभी तक कार्यकर्ताओं ने काम किया लेकिन उसका फल उन्हें नहीं मिला है, लेकिन अब सभी को साथ में लेकर हम स्वयं के आगे जाकर सबका विकास करेंगे। साथ ही साथ भूमिका स्पष्ट करते हुए पटेल ने कहा कि कांग्रेस के साथ गठबंधन करते हुए हमने 54 विधायक चुन के लाए हैं लेकिन योग्य न्याय पार्टी को नहीं मिला है। शिवसेना राका का मित्र पक्ष कभी नहीं था लेकिन शिवसेना के साथ जाना पड़ा जो चिंतनीय स्थिति थी, लेकिन हम अभी राष्ट्रवादी कांग्रेस को आगे बढ़ाने का संकल्प इस सम्मेलन के माध्यम से करते हैं। कार्यकर्त्यांनी काम केलं पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये नेत्यांनी आम्हाला साथ दिला नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजपर्यंत विदर्भामध्ये जी काही आपण झेप घेऊ शकलो असतो त्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे। आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचा उल्लेख करू नका वारंवार बाबा, आम्ही तिथे आहो म्हणून आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या बरोबर आमच्या असंख्य कार्यकर्त्यांना सुद्धा बळकट करण्याचा काम आम्ही केलं आणि त्यामुळे आमचा पक्ष त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये वाढू शकला। तुम्ही तुमच्या भागामध्ये बाबा तुम्ही काम केलं, तुम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम केलं, तुम्ही अहेरी मधून निवडून आले एक वार नाही अनेक वेळा मंत्री झाले महाराष्ट्राचे, आज मंत्री म्हणजे कॅबिनेट मंत्री म्हणून आपण विराजमान आहात,
पण सोबत तुम्ही जिल्हा परिषद सुद्धाही आणली, अनेक नगरपालिका आणली, अनेक संस्थांमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक लोकांना संधी देण्याचंही काम केलं. कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट.